सबस्क्राईब करा महानुभाव प्रणाम जय श्री कृष्ण आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मच्छर असतातच खूप त्या मच्छरांचा आपल्याला त्रास होतो बरं हे मच्छर आताच आहेत का आपल्याच काळात जन्माला आलेले आहेत का नाही स्वामींच्या काळातही असेच मच्छर भरपूर प्रमाणात होते तर असंच एका ठिकाणी स्वामी मुक्कामाला पोहोचतात आणि तिथं मच्छरांचा खूप भयंकर उपद्रव असतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग स्वामी बाईसांना काय उपाय सुचवतात त्या मच्छरांसाठी जसं आपण बघतो आपल्या घरी मच्छर असले तर आपण ते गुड नाईट ची मशीन त्यामध्ये एक लिक्विड रिफिल लावलेली असते किंवा ऑल आऊट असं आपण वापरतो आणि मग मच्छर ते लावल्यानंतर निघून जातात तर ते जे रिफिल आपण लिक्विड वापरतो मशीनमध्ये ते सर्व केमिकल असतात विषारी द्रव असतात त्याच्यामध्ये ते, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नक्कीच असतात तर आपण हे केमिकलचा वापर करतो परंतु स्वामींनी कशाचा वापर करायला लावला मच्छरांसाठी हे तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे त्याचबरोबर इतरत्री काही एक दोन लीळा आहेत मळसंधी महात्म्याचं वैराग्य कथन स्वामी करतात आता हा मळसंधीचा महात्मा म्हणजे काय आहे प्रकार नेमका माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये तुम्हाला जर स्वामींचे दररोज नवनवीन चरित्र ऐकायचे असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र आणि तेही क्रमाने लीला चरित्र ज्या क्रमाने लिहिण्यात आलेलं आहे त्याच क्रमाने पूर्ण लीळा चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे दररोज नवनवीन लीळा अनुक्रमे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत या चॅनलवर त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडून स्वामींची एकही लीळा सुटणार नाही तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामी पाप विनाशनी या ठिकाणी पोहोचलेले आहेत तिथं आसनस्थ झालेत आणि तिथे धारेचं अवलोकन केलं कालच्या सत्रामध्ये मी पाठभेद नाही सांगितला आजच्या सत्रामध्ये सांगणार आहे तर पाठभेदानुसार स्वामी त्या पापविनाशनीपाशी गेले तर तिथं जे चौक आहे सध्याला त्या चौकामध्ये आपलं कोण्याही प्रकारचं स्थान नाही परंतु आपल्या स्थानपोथ्यांमध्ये आणि चरित्रामध्ये पण तसा उल्लेख आलेला आहे की स्वामी त्या चौकात बसलेले आहेत काल आपण ते ऐकलेलंच आहे परंतु पाडभेद जो महत्वपूर्ण आलेला आहे तो आहे धारेसी गोमुखापूर्वे आसन झाले त्या धारेपाशी एक गोमुख होत त्या गोमुखाच्या पूर्व दिशेला आसन नसत स्वामी झालेले आहेत बसलेले आहेत स्वामी श्रीचरण दोन्ही धारे सी घातले जे पाण्याची धार वरून पडत होती त्या धारेमध्ये स्वामींनी दोन्ही श्रीचरण घातले मग कुंडान तू लोमता श्रीचरण घातले तिथे कुंड होतं त्या कुंडामध्ये पण लोमता श्रीचरण घातलं लोमते पाय सोडले आणि कृपादृष्टी धार कुंड अवळ मग चौकी नावे काय आलं तर हे सर्व लीला केली स्वामींनी धारेपाशी गेले गोमुखाच्या पूर्व दिशेला बसले धारेमध्ये पाय धरले नंतर कुंडामध्ये पाय घातले त्या कुंडाला कृपादृष्टीने अवलोकन केलेलं आहे आणि मग चौकामध्ये जाऊन स्वामी आसनस्थ झालेले आहेत आपल्या या चॅनलवरील एका दर्शकाने प्रश्न विचारलेला आहे त्यांचं नाव मुकेशजी आहे मुकेशजी भुयार तर त्यांचा प्रश्न होता की नेमकं विनाशनी स्थान कुठे आहे हे पापविनाशिनी जे स्थान आहे हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव पापविनाशिनी स्वामी येण्याच्या पासूनच होतं अस्तित्वात होतं ते स्थान ते स्थान आहे देवतेचं अन्यत्रीचे जे काही कर्मराठीचे देवी देवतांना भजन पूजन करणारे लोक असतात त्यांनी त्या ठिकाणाचं त्या स्थानाचं नाव पापविनाशिनी असं ठेवलं होतं तिथे गेल्यानंतर पापाचा नाश होतो म्हणून आणि मग तिथे स्वामी गेलेले आहेत तुम्ही असं नका समजू की चक्रधर स्वामींच्या चरणांकित स्थान आहे आणि म्हणून त्याला पापविनाशिनी असं नाव पडलेलं आहे तशातला भाग नाही तर हे स्थान पूर्वीपासूनच होतं अस्तित्वात स्वामी तिथे गेलेले आहेत पापविनाशिनी नावानेच हे स्थान अस्तित्वात होतं देवतेच स्थान होतं हे त्यामुळे तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये जर तशी काही भावना आलेली असेल की हे स्वामींच्या चरणांकित आहे म्हणून नाव पडलं तर तसं काही नाही वास्तविक पाहता जिथे स्वामी गेलेले आहेत जिथे चरणांकित स्वामींचं स्थान आहे तिथे जाऊन जर तुम्ही स्वामींच्या स्मरण करून आर्ततेने जर स्मरण केलं ध्यान केलं डोळ्यातून जर आश्रू गाळले स्वामींसाठी ईश्वरासाठी अप्राप्ती भावली तर नक्कीच तुमच्या पापाचा नाश होणार आहे कुठेही असो तुम्ही तुम्ही तुमच्या घरी बसून जरी परमेश्वरासाठी आश्रू ढाळले तुम्ही तुमच्या घरी एका खोलीमध्ये बसून डोळे लावून ईश्वराचं स्मरण केलं ईश्वराची अप्राप्ती भावली तुम्ही की हे ईश्वर अवतारा तुम्ही मला सोडून गेले मी तुमच्या असनिधानी आहे मला तुमचं दर्शन घडलं नाही मला तुमचं सन्निधान पाहिजे आहे म्हणून जर तुम्ही आश्रू गाळले तरी पण तुम्हाला तिथे तुमच्या घरामध्ये बसलेल्या खोलीमध्ये त्या ठिकाणालाही तुम्ही पापविनाशिनी असं नाव देऊ शकता कारण तिथं पापाचं क्षाळन होत आहे तुमच्या कशामुळे पापाचं क्षा म्हणत आहे तुम्ही ते आचरण करत आहात त्याप्रमाणे ईश्वराच्या धर्माचं हे एक फार विशेषता म्हणावी लागेल आपल्याला ही ईश्वर धर्माची विशेषताच आहे की ईश्वराची तुम्ही अप्राप्ती भावली चतु चतुर्विद दुःख असे चतुर्विद चतु स्मरण जर केलं दुःख कशाला म्हणतात चतुर्विद दुःख यामध्ये चार दुःख येतात निर्वेद अनुताप अनुशोच आणि अर्थ निर्वेद म्हणजे पूर्वी जे काही मा माझ्याकडून दोष घडलेले आहेत भूतकाळामध्ये जे काही माझ्याकडून दोष घडलेत पाप घडलेत त्याविषयी दुःख करणे आणि अनुताप म्हणजे सध्याला जे काही आज माझ्याकडून पाप घडलं त्याच्याविषयी दुःख करणे निर्वेद अनुताप अनुशोच अनुशोच कशाला म्हणतात की असे दोष माझ्याकडून पुढे भविष्यात आचरल्या जाऊ नये असं पाप माझ्याकडून भविष्यात घडू नये म्हणून दुःख करणे की देवा मला असा योग आरती म्हणजे काय तर देवा तुची व्हावा तुची भेटावा असं दुःख करून चतुर्विद स्मरण नामलीला स्मरण करणे याला फार महत्व दिलेलं आहे आपल्या ईश्वर धर्मामध्ये हे केल्याने तुम्ही जिथे बसलेले असाल आणि तिथं जर बसून असं दुःख कराल तुम्ही तर ते ठिकाण तुमच्यासाठी पाप विनाशनीच आहे तुमच्या पापाचा विनाश करणार आहे हे दुःख म्हणजे तर हे झालं कालच्या शंकेचं निरसन आजच्या सत्राला आपण आता आरंभ करूया लीचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक तीनशे सहासष्ट कपाटी महात्मा बोलवणे सुरुवातीला जसं मी सांगितलं मच्छरांविषयी माहिती की स्वामींनी मच्छर कसे पळवले आणि आता तुम्हाला वाटेल की लगेच मच्छराच यायला पाहिजे होतं हे मधी कोणती लिळा आली कपाटी महात्मा बोलवणे जास्त नाही फक्त पाच ओळींची लिळा आहे हे संपली की लगेच ते स्वामींनी त्या मच्छरांना कसं पळवून लावलं काय उपाय सांगितला बाईसांना हे आपल्याला समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला वेगळी लिळा वाटली म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका कपाटी महात्मा बोलवणे तिथे एक कपाट होत एका कोहकामध्ये एक महात्मा होता आणि स्वामी त्याच्यासोबत बोलतात गोसावी मार्गे जे करिता हे जे पाप विनाशनीचे स्थान आहे तिथून स्वामी निघालेले आहेत आताच्या काळामध्ये त्या ठिकाणाचं नाव जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणाचं नाव आहे डोंगरगण डोंगरगणला ते स्थान आहे पापविनाशिनी नामक तर अशा पापविनाशिनी या चरित्रामध्ये दोन आलेले आहेत पांढरी तालुका गेवराई जिल्हा बीड याही गावी पांढरी गावी पण एक पापविनाशिनी नावाचं ठिकाण आहे तिथेही महादेवाचं मंदिर आहे आणि हे जे डोंगरगण स्थान आहे म्हणजे पापविनाशिनी हे डोंगरगण गावाच्या हद्दीमध्ये येते आणि इथे पण महादेवाचं मंदिर आहे तर स्वामी त्या पाप विनाशिनीपासून निघालेले आहेत म्हणजेच डोंगरगण वरून निघालेले आहेत वांबोरीच्या रस्त्याने स्वामी मार्गक्रमण करीत आहेत आणि त्या रस्त्यामध्येच स्वामींना एका डोंगराच्या कपारीमध्ये एका कोहकामध्ये कपाटामध्ये एक महात्मे दिसतात बसलेले सर्वज्ञ त्या महात्म्याला स्वामी म्हणतात आपण जे या नगरा भिक्षे, भिक्षा स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही इथे असता का आणि या गावामध्ये तुम्ही भिक्षा करता का स्वामी स्वतःहून त्याला बोललेत बघा किती तो दैवाचा भाग्याचा आहे की एवढे पूर्ण पर ब्रह्म परमेश्वर अवतार उभय शक्ती स्वीकारक ते स्वतः बोलत आहेत जो धरण अवतार त्या संन्यासाला बोलत आहेत परी ते बोलती ना परंतु तो संन्यासी जो होता तो बोलायला तयार नव्हता वास पाहती ना स्वामीकडे बघायलाही तयार नव्हता सर्वज्ञे म्हणितले देखले गा गोनी ठेला असे स्वामी मग भक्तजनांना म्हणतात बघा केरिगोनी ठेला असे कुठे येऊन बसलेला आहे हा कुठे प्रवेश करून बसला या डोंगराच्या आडी दरडी कोहकामध्ये आता एक कपाट म्हटल्यानंतर फार छोट असते बर का एक माणूस जास्तीत जास्त उभा राहू शकेल किंवा लांब झोपू शकेल फक्त एक माणूस एवढी कंजस्टेड जागा असते तशा जागेमध्ये हा राहत आहे डोंगरामध्ये ती जागा आहे सापा असतात विंचू असतात आणि बरेच का हो काही श्वापद असतात जंगलामधले तरी पण हा तिथे बसलेला आहे महात्मा आणि म्हणून स्वामी म्हणतात बघा कुठे येऊन बसलेला आहे हा ऐसा जरी येथीचा होय तरी आन लेखला आहे स्वामी म्हणतात हा जर असाच येथीचा जर झाला असता म्हणजेच ईश्वराचा जर झाला असता तर आन लेखला आहे काहीतरी वेगळंच याच्या भाग्यामध्ये लेख लिहिल्या गेले असते याला कैवल्य पदाची प्राप्तीही झाली असती परंतु हा देवतेचे धर्म आचरत आहे काय फायदा एवढं कष्ट सहन करून याला काय ईश्वर प्राप्ती थोडी होणार आहे होऊन होऊन देवतेची प्राप्ती होणार आहे आणि देवता पण जे काही दहा हजार वर्ष हजार वर्ष जे काही सुखफळ द्यायचे तेवढं भोगवणार आणि खाली लोटून देणार यावरी सर्वज्ञ म्हणतले दात असती तेथ चने नाही चने असती तेथ दात नाही स्वामी म्हणतात बघा कशी परिस्थिती आहे याच्या ठिकाणी वैराग्य आहे परंतु ज्ञान नाही आणि काही जणांच्या ठिकाणी ज्ञान असते पण वैराग्य नसते हे जे स्वामी बोलले दात असते ते चने नाही चने असते ते दात नाही याचा भावार्थ मी सांगितलेला आहे की ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे त्यांच्या ठिकाणी ज्ञान नाही म्हणजे कोणतीतरी एक बापू बाजू कच्ची आहे आणि याच प्रसंगावर स्वामींनी एक दुसरंही वाक्य उच्चारलेलं आहे ते वाक्य आहे ज्ञाने वैराग्य शून्य वैराग्य शून्य वैराग्य नसेल तर ज्ञान शून्य आहे आणि वैराग्य फक्त आहे आणि जर ज्ञान नसेल तर वैराग्यही शून्य एक आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत वैराग्य ही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे तुमच्याकडे जर दहा रुपयाचं नाणं असेल पाच रुपयाचं नाणं असेल त्या पाच रुपयाच्या नाण्याची बाजू एक एकाकडची पूर्ण घासलेली असेल आणि एकच बाजू जर साबित असेल चांगली असेल तर ते नाणं तुमचं बाजारपेठेमध्ये चालेल का नाही चालणार त्या नाण्याच्या दोन्हीही बाजू जर साबित असतील जशाच तशा असतील तरच ते नाणं चालेल त्याप्रमाणे जर वैराग्य नसेल आणि नुसतंच नाणं असेल नाण्याची एकच बाजू तुमच्याकडे असेल तरही तुमचा उद्धार होणार नाही आणि नुसतं ज्ञानच आहे आणि वैराग्य नाही म्हणजे कोणतंही एक जर नसेल तर तुमचा उद्धार होऊ शकत नाही तर असं स्वामी तिथे निरूपण करतात पूर्वार्ध लीळा क्रमांक सहा तीनशे सदुसष्ट वामोरी दक्षिणेश्वरी अवस्थान मशक निवृत्ती या गावी दक्षिणेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झालेला आहे आणि तिथे मच्छरांचा खूप भयंकर त्रास होता आणि त्या मशकांची म्हणजेच मच्छरांची स्वामींनी निवृत्ती कशी केली हे या लिळेमध्ये तुम्हाला समजणार आहे गोसावी केले देऊळ गेली तिथून स्वामी निघाले त्या कपाटी महात्म्यापासून आणि स्वामी दक्षिणेश्वराच्या मंदिरात पोहोचलेले आहेत वामोरी या गावी त्या गावात गेल्यानंतर त्या दक्षिणेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर बायसा देऊळ झाडण्यासाठी गेल्या मंदिरामध्ये तो मसक बहुत देखील स्वामी बाईसांना तिथे खूप मच्छर दिसले त्या मंदिरामध्ये बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात बाबा येत मसक बहुत असती इथे खूपच मच्छर आहेत खूपच डास आहेत सर्वज्ञ म्हणितले बाई गावांतोणी वीस देव आणा स्वामी बाईसांना म्हणतात बाई, बाई गावामध्ये जा आणि विस देव घेऊन या विस देव म्हणजे वीस देव आणा अशातला भाग नाही असा अर्थ नाही त्याचा विस देव म्हणजे विस्तव आणा कारण पूर्वीच्या काळामध्ये माचीस नसायची लायटर नसायचं काही नसायचं काय करावं लागायचं दगडावर दगड घासून जाळ तयार करावा लागायचा गारगोट्यांचा आणि गारगोट्या नसतील तर मग जवळपास कुठे वस्ती असेल तर तिथून विस्तव आणा लागायचा गावामधून विस्तव आणा लागायचा आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाई गावामधून विस्तव आणा तुम्ही आणि या निंबा या वेचा आणि या निंब्याच्या म्हणजे लिंबाच्या झाडाच्या काड्या घ्या आणि कवाड घालून धू करा आणि मग या लिंबाच्या काड्याचा धूर करा धुट्टन करा आणि कवाड घालून धू करा आणि हे अवघे मसक जाती गावातून विसतो आणा लिंबाचा पाला घ्या काड्या घ्या मंदिरामध्ये जा ते पेटवा दरवाजा लावून घ्या त्या लिंबाचा पाल्याचा कडू धूर तयार झाला की त्या लिंबाच्या पाल्याच्या धुराने हे सर्व मसक जाती मच्छर निघून जातील म्हणतात स्वामी मग बायसे तैसेची केले मग बायसानी तसंच केलं गावातून विस्तो आणला मंदिरामध्ये जे काही काड्या स्वामींनी सांगितले होत्या लिंबाच्या घ्यायला ते काड्या घेतल्या मंदिरामध्ये केलं कडू धुपटण होते त्याचं लिंबाचं आणि दरवाजा लावून घेतला आणि सर्व मच्छर त्या धुपटणाने कडू धुपटनाने निघून गेले कोणत्याही केमिकलचा वापर नाही शरीरासाठी कोणाही प्रकारचं हानिकारक नसते धुपटण लिंबाच्या झाडाचं उलट आरोग्यदायी असते ते जे काही बॅक्टेरिया वगैरे असेल त्या मंदिरातला तोही मरून गेला असेल मच्छर तर गेलेच निघून गोसावी भी मग भीतरी झाडले मग स्वामींनी जे जिथं बसायचं होतं स्वामींना मंदिरामध्ये मंदिर चौकामध्ये मंदिर। ते चौक बाईसांनी सर्व झाडून काढलं मंदिर चौकी आसन रचिले त्या मंदिरा मंदिराच्या चौकामध्ये स्वामींना बसण्यासाठी बाईसांनी आसन रचलं तर गोसावी असे पिंपळा तळी आसन झाले आणि हे सगळे झाडझूड होईपर्यंत बाईसांनी आसन रचेपर्यंत स्वामी कुठे बसले तिथेच एक पिंपळाचं झाड जा होतं आणि तिथे स्वामी बसलेले आहेत आताही ते स्थान या ठिकाणी आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामी बसले गोसावी बीजे केले स्वामी मग आतमध्ये गेले जिथे बाईसांनी आसन रचलं होतं तिथं आसनी उपविष्ट झाले स्वामी तिथे आसनस्थ झालेले आहेत त्या आसनावर बसले तेथ अवस्थान झाले अवस्थान झालं स्वामींना तिथं अवस्थान म्हणजे किती दिवसाचं असते मी बरेच वेळा सांगितलेलं आहे जे काही जुने दर्शक का असतील त्यांना नक्कीच माहिती असेल अवस्थान कशाला म्हणतात तर त्यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जे नवीन दर्शक आले असतील त्यांनी कमेंट बॉक्स चेक करा म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल अवस्थान म्हणजे काय पूर्वार्ध लीळा क्रमांक तीनशे अडुसष्ट संधी महात्मे वैराग्य कथन मळे संधी या ठिकाणी एक महात्मा होता आणि त्याचं वैराग्य कथन स्वामींनी केलेलं आहे मळे संधी म्हणजे काय बरं समोर चरित्रात येणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकुदी गोसावी विहरणासी बिजे करीता मळ्याची संधी घडाची उभा असे वांबुरीला स्वामी अवस्थान झालं स्वामींचं तिथं वांबुरीमध्ये एके दिवशी स्वामी विहरणाला निघालेले होते तेव्हा दोन मळ्याच्या संधीमध्ये दोन मळे होते त्याच्यामध्ये संधी म्हणजेच काय तर धुरा जो होता हा महात्मा तिथे उभा होता दोन्ही मळ्याच्या संधीमध्ये मध्ये सांदीमध्ये एक उघडा महात्मा एक उघडाची उभा असे एक महात्मा उघडा उभा होता लखलख करीत हि वाजत असे खूप थंडी वाजत होती थंडीचे दिवस होते तो बायसी म्हणितले बाबा कैसा विरक्त उघडाची आहे तेव्हा बाईसांनी पाहिले त्या महात्म्याला आणि बाईसा म्हणतात बाबा बघाबर कसा वैरागी आहे हा एवढ्या थंडीमध्ये उघडाच बसलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई याची कारणे स्वामी म्हणतात बाई याची कारणे हा उघडा बसलेला आहे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल याची कारणे म्हणजे नेमकं काय स्वामीनी काय सांगितलं इथं हाच प्रश्न बाईसांनी केलेला आहे ऐका पुढं बाईसा काय म्हणतात तो बायसी म्हणितले याची कारणे म्हणजे काई बाबा याची कारणे म्हणजे काय बरं नेमकं का। मला काय समजलं नाही असं बाईसा म्हणतात सर्वज्ञ म्हणतले बाई कीर्ती लागी स्वामी म्हणतात बाई हे सर्व खटाटोप्याचा कीर्तीसाठी आहे स्वतःची कीर्ती व्हावी म्हणून का लागी किंवा मग विषयासाठी एक सतैव वैराग्य बायसी म्हणतले हा बाबा यासी विखो कोण घालि स्वामी म्हणतात बाई एक सतैव वैराग्य असते उपजत वैराग्य आणि एक असते विषयातव कीर्तीसाठी वैराग्य करतात काही लोक यावर बाईसा म्हणतात बाबा या बापुड्याला कोण विखो संपादन आहे बरं कोण विखो देणार आहे याला विखो म्हणजे काय विखो म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये भरपूर रस आहे एकदम जास्त, है। एकदम जास्त, जास्त तूप आहे एकदमच जास्त त्याच्यामध्ये काही पदार्थ कोणता असेल तेलकट असेल जास्त तुपकट असेल जास्त ज्यामध्ये रस भरपूर आहे त्या पदार्थाला विखो असं बोलतात कोणताही पदार्थ असो मग ज्यामध्ये रस भरपूर आहे त्याला विखो बोलतात तर स्वामी असे बोलतात की विषयासाठी करत आहे हा मग बाई सांगतात की याला विखो कोण देणार आहे कोण याला चमचमीत खाऊ घालेल किंवा जे काही पदार्थ असतात विखो पदार्थ ते कोण देणार आहे याला हात उघडा बसलेला आहे इकडे रानामध्ये सर्वज्ञ म्हणत बाई हे ऐसे दिसत असती की परिनगरपूर पाटणी हे होते हातून पविजे हे हा नवीजती स्वामी म्हणतात बाई हे असं दिसत आहे परंतु नगर म्हणजे गाव पूर म्हणजे तालुक्याचं ठिकाण आणि राजधानी म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आताच्या भाषेत सांगतोय तुम्हाला समजावं म्हणून नगर म्हणजे छोटस गाव आणि पूर म्हणजे तालुक्याचं ठिकाण जिथे नगरपंचायत नगरपालिका वगैरे असते तसं आणि पाटण म्हटल्यानंतर राजधानीचं शहर आता मुंबई आपण म्हणू शकत नाही महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आपण मुंबई म्हणू शकत नाही स्वामींच्या काळामध्ये मुंबईसारखं का शहर अस्तित्वातच नव्हतं एवढं विशाल महाकाय शहर जिथे करोडोच्या संख्येमध्ये लोकवस्ती बसलेली आहे असं शहरच नव्हतं तर त्यामुळे आपल्याला उदाहरण काय घ्यावं लागेल इथे गाव तालुक्याचं ठिकाण आणि शहराचं ठिकाण मोठं जे जिल्ह्याचं ठिकाण असतं एवढं बोलू शकतो आपण यापेक्षा वर जाऊ शकत नाही आणि शहराचं ठिकाण जे म्हणलं जिल्ह्याचं ठिकाण ते पण छोटे छोटे शहर असं आपल्याला धरावं लागेल नाही तर पुण्यासारखं जर तुम्ही जिल्ह्याचं ठिकाण पकडलं तर पुण्याची लोकसंख्या जवळजवळ पस्तीस चाळीस लाख एवढ्या लोक लोकसंख्येचं गावच अस्तित्वात नव्हतं स्वामीच्या काळामध्ये त्यामुळे जसं छोटे छोटे शहरं असतात त्या प्रकारचा शहर आपण धरूया तर स्वामी म्हणतात की अशा ठिकाणी गेल्यानंतर हाते हात न पाहिजे एवढी मागणी आहे अशा या वैरागी लोकांना की चार चौघ लोक मागे लागतात एक माणूस म्हणतो मन आमच्या घरी चला जेवायला एक माणूस म्हणतो आमच्या घरी चला जेवायला एक माणूस म्हणतो मन आमचं सकाळचं जेवणाचं आमंत्रण एक म्हणतो मन दुपारचं एक म्हणतो संध्याकाळचं एवढे मागे लागतात अशा लोकां अशा या वैरागी लोकांच्या मागे लोक जे शहरातले असतात नगरपूर्व पाटणाचे एवढी म्हणजे लोकांना वेद असतो या लोकांचा असं स्वामी बाईसांना समजून सांगत आहेत की असे जे लोक आहेत काय म्हणतात स्वामी परी नगर पाटणी हे हाते हातून पवी जाती कोणाच्या हाताला लागत नाहीत एवढे लोक यांच्या पाठीमागे लागतात चला जेवायला आमच्या इथे म्हणून ते कैसे बाबा पुन्हा बाई म्हणतात कसं काय बरं बाबा असं बाई नगरांतू येती ये ते या ते हाती धरून घेऊनही जाती स्वामी म्हणतात बाई नगरामधून एक व्यक्ती येतो आणि यांना हाताला धरून घेऊन जातो चला आमच्या इथे उटीती नहाणीती पाटाऊ वे सुता वेढीती त्याला चांगलं आंघोळ घालतात उठणं लावून पहिलं मालिश करतात आंघोळ घालतात पाटाऊ सुताऊ वेढीती म्हणजे रेशमी वस्त्र सुती वस्त्र याला प्रावरण करायला देतात नेसवतात कपडे बोट रुपये वांगी चंदन लावित अंगावर चंदन सुगंधित चंदन एवढं लावतात कि त्या चंदनामध्ये अख्खं बोट खुपसून जाईल एवढे जाड जाड थर अंगावर देतात चंदनाचे तुपे भाते जेऊ सुती तुपाचं आणि भाताचं जेवण देतात त्याला अंथरुणा बाजेवरी निजविती अंथरुण आणि बाजेवर झोपवता त्याला एरी दिसी मागवते तैसेची उघड्याची बैसले असती पुन्हा वैराग्य दाखवण्यासाठी हा महात्मा उघडाहून इतिहासा येऊन बसतो तो आणि काही पुन्हा दुसरे कोणीतरी येतात ते घेऊन जाती ते पुन्हा घेऊन जातात म्हणून हे वैराग्य ते विख्याची कारणी स्वामी म्हणतात बाई हे याचं सगळं वैराग्य विख्या कारणे आहे मान मान्यता लोक चांगले खाऊ पिऊ घालतात घरी नेतात कपडा लता दक्षिणा दान सगळं भरपूर काही होते आणि म्हणून हा व्यक्ती इथे वैराग्य करण्याचं दाखवत आहे हे सर्व वैराग्याचं कीर्तीसाठी आहे सर्व ते, ते, ते हे सर्व वैराग्याचं विषयासाठी आहे असं स्वामी बाईसांना सांगतात एक वैराग्य ते कीर्ती कारणे सतैव वैराग्य ते दुर्लभ की बाई स्वामी म्हणतात बाई स्वतैव वैराग्य ते दुर्लभ असते हे याच वैराग्य सर्व कीर्ती रूप आहे विषयासाठी आहे पूर्वार्ध लिळा क्रमांक तीनशे एकोणसत्तर सोनये वनदेवी वस्ती सोनैया गावी वनदेवाच्या ठिकाणी वस्ती झाली स्वामींची पूर्वार्ध निळा क्रमांक तीनशे सत्तर कानडी भालुगावी त्रिपुरुखी अवस्थान कानड गावी या ठिकाणी स्वामींना त्रिपुरुषाच्या ठिकाणी अवस्थान झालेला आहे सिद्धनाथी आसन सिद्धनाथाच्या ठिकाणी आसन झालं पूजा अवसर त्रिपुरुखी होय स्वामींना दुपारचा अवसर त्रिपुरुषाच्या ठिकाणी व्हायचा त्रिपुरखाचं मंदिर कुठे आहे असच रुद्धपूरला पण आहे आहे म्हणजे होतं आता नाही नाव उरलेलं आहे फक्त त्या त्रिपुरुषाच्या मढामधलं एकही मूर्ती सध्या अस्तित्वात नाही त्रिपुरुष म्हणजे कोण ब्रह्म विष्णू महादेव या तिन्ही देवतेचं मंदिर तिथं होतं आताही ते ठिकाण आहे तिथं मूर्ती उपलब्ध नाही कारण औरंगेबाने तिथे ते सर्व जे मूर्ती होते ते तोडून टाकलेले आहेत आणि जे काही आपला राजमड आहे रुद्धपूरचा जो राजमड आहे जिथे स्वामी श्री गोविंद प्रभू महाराज जिथे जवळजवळ स्वामी रुद्धपूरमध्ये किती सव्वाशे वर्ष राज्य केलं त्यापैकी साठ वर्ष अं तिकोनायकाच्या आवारामध्ये अवस्थान झालेलं आहे आणि उरले किती वर्ष मग सव्वाशे मधून साठ गेले किती उरले पासष्ट उरले तर पासष्ट वर्ष स्वामी ज्या राजमडामध्ये होते तो राजमड औरंगाने पाडला त्यासोबतच हे त्रिपुरुषाचा मठ जो होता त्याच्यातल्या ते, ते मूर्ती पण ज्या ज्या मूर्तीसोबत श्रीपुरु महाराजांनी खेळ केला त्याही मूर्त्या औरंगाने तोडून टाकलेल्या आहेत तर असो तो विषय बाजूला राहू देऊ तर आपल्याला त्रिपुरखाचा मठ जो आहे म्हणजे मंदिर इथे पण कानोड कानड भालोगाव इथे पण दिसून येते आणि तिथे स्वामींना अवस्थान झालेलं आहे तिथे दुपारचा पूजा सोड व्हायचा स्वामींचा भैरवी आरोगण पहुड होय आणि भैरवाच्या मंदिरामध्ये आरोगण व्हायचं आणि पहुड पण व्हायचा स्वामींचा पूर्वार्ध लीळा क्रमांक तीनशे एकाहत्तर गंगापुरी वस्ती स्वामींची गंगापुरी या गावी वस्ती झालेली आहे आणि याच ठिकाणी एवढी सुंदर कथा सांगितलेली आहे स्वामींनी पद्मनाभींना ती लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत खूपच सुंदर कथा स्वामींनी सांगितलेली आहे सर्वांना आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे ती लिळा अशी सुंदर कथा आहे त्या लीमध्ये स्वामींनी सांगितलेली तर ती लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणारच आहोत आजचं जे सत्र आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन दर्शकांना जर चरित्र अनुक्रमे ऐकायचं असेल तर चॅनल तुमच्यासाठी आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी दररोज स्वामीचं जे नवीन चरित्र अपलोड करतो त्या चरित्राचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी धांदुल मोक्षाची कथा सांगणार आहेत तर तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दण्डवतः